subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. नवी मुंबईमध्ये शिवसेनेचे युथ लीडर आदित्य ठाकरे यांनी दौरा केला होता, परंतु आदित्य ठाकरे यांना हा दौरा काही कारणासह अर्धवट सोडून जावे लागले. आदित्य ठाकरे नवी मुंबईमध्ये येणार म्हणून कार्यकर्त्यांमध्ये एकच जोश होता व ते दोन दिवस आधीपासूनच तयारीला लागले होते. नेरूळ गावात व बेलापूर गावात दोन ठाकरे गटांच्या शाखेचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होते, परंतु त्यांनी फक्त नेरूळ गावातील शाखेचे उद्घाटन करून त्यांनी त्यांचा ताफा राजीव गांधी स्टेडियम या ठिकाणी वळवला. यावेळी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष पूनम पाटील यांनी त्यांचे जंगी स्वागत केले, त्यामुळे ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजगी दिसून आली, कारण महाविकास आघाडीच्या नेत्यांना आदित्य ठाकरे यांनी वेळ दिला, परंतु आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांकडे आदित्य ठाकरे यांना वेळ नाही, त्यामुळे प्रचंड नाराजगी दिसून आली. तिथे तर आज पण आपण बघितलं असेल, खरं तर मला थोडी घाई करायला लागली, कारण रस्त्यात मध्ये एवढी स्वागत होत होती की पुढचे जे कार्यक्रम आहेत तिथे उशीर होत होता. तर एकंदर आपण बघतोय लोकांचा प्रतिसाद असेल, लोकांचं प्रेम असेल, शिवसैनिक जे निष्ठावंत आहेत सोबत राहिलेले आहेत त्यांचं प्रेम असेल आणि महाविकास आघाडी ही सगळी एकजूट इथे आपण दिसतोय, आपल्याला दिसतंय. निवडणुका लागायच्या असत्या तर कधीच लागल्या असत्या. अजूनही मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक, कल्याण, डोंबिवली असेल, संभाजीनगर असेल, कोल्हापूर असेल, या गद्दार सरकारमध्ये निवडणूक लावायची हिंमत नाही आहे. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि खास करून पत्रकारितेतून आपण हे उचललं पाहिजे, जे आम्ही काल पण मी विषय घेतला हा की मुंबई महानगरपालिकेचे जर आपण बघितले असेल तर 6,000 कोटीचे रस्त्याचे मेगा टेंडर निघालेत, तसेच अनेक महानगरपालिकेमध्ये छोटी मोठी कामं निघत आहेत, पण ह्या सगळ्या कामांना तिथे स्थानिक लोकप्रतिनिधी नसताना कोण सँक्शन देत आहे? साधारणपणे जर आपण बघितलं तर कुठच्याही लोकशाहीमध्ये तिथे निवडणुका होणं गरजेचं असतं, लोकप्रतिनिधी असणं गरजेचं असतं, पण कुठेही कॉर्पोरेटर नसताना, महापौर नसताना, स्टँडिंग कमिटी नसताना जनतेचा पैसा कसा वापरला जातो आहे, कुठे वापरला जातो आहे, ह्याच्यावर अंकुश कोणाच आहे? कारण एक जर आपण बघितलं तर अंदाधुंदी कारभार सुरूच आहे. मुंबईत देखील ब्युटिफिकेशनच्या नावाखाली कुठेही काही वापरलं जात आहे. व्हाईटबुकमध्ये जी कामं आली आहेत त्याला कॅन्सल करून तिकडचा पैसा डायव्हर्ट करून, जो खरं तर आमच्या दत्तक वस्तीतला वगैरे असेल, असा पैसा, जनतेच्या कामाचा पैसा हा जिथे बघाल तिथे ब्युटिफिकेशनमध्ये वापरला जातो किंवा ब्युटिफिकेशन नावाखाली भलतंही काय चाललेलं आहे, ह्याच्यावर अंकुश कोणाचा राहणार? बरं, हा सगळा जो खेळ आहे हा ह्या अल्पायुच्या सरकारचा खेळ आहे. हे सरकार पडल्यानंतर हा पैसा ह्याला उत्तर देणार कोण? आणि म्हणून माझी भूमिका हीच राहील की निवडणुका लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे. खरं तर ह्या निवडणुका आहेत 40 गद्दार आमदारांच्या आहेत, 13 गद्दार खासदारांच्या आहेत, तिथे निवडणुका होऊन जाणं गरजेचं आहे, कारण ही लोकशाही जर आपल्या जिवंत ठेवायची असेल तर ह्या निवडणुका होणं आणि तिथे स्थानिक लोकप्रतिनिधी असणं हे गरजेचं आहे. शिवसेनेकडून निकाल लागणार आहे, मला वाटतं निकाल हा जनता देणार आहे आणि त्याच्यासाठी ह्या सरकारने निवडणुका घेण्याची हिंमत देणारली आहे. त्याच्या सत्यजित तांबे यांनी कुठेतरी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय, ती जागा ठाकरे गट लढवणार का? मला वाटतं एक महत्वाचं आहे की सगळ्याच निवडणुका ह्या महत्वाच्या असतात. कोणी उमेदवारी भरला अर्ज ए फॉर्म बी फॉर्मवर आहे, अपक्ष, ह्या सगळे वेगळ्या आणि छोट्या गोष्टी असतात. महाविकास आघाडी म्हणून एक वेगळा निर्णय जो काही असेल मला वाटतं शिवसेना पक्षप्रमुख आणि सगळे नेते घेतील. ही महाविकास आघाडी ही तुकडे तुकडे गँग आहे. ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंना आमदार आणि खासदार टिकवता आले नाहीयेत ते महाविकास आघाडी काय टिकवणार? मला वाटतं महत्वाची गोष्ट हीच आहे, त्यांनी थोडा हाच विचार करायला पाहिजे की आज देशात महागाई वाढत आहे, बेरोजगारी वाढत आहे, महाराष्ट्रातून सगळे उद्योग इतर राज्यांमध्ये चालले आहेत, कर्नाटकाची निवडणूक येत असताना तिकडचे मुख्यमंत्री एकदम आक्रमक भूमिका घेत आहेत, पण कुठे ना कुठेतरी हे सगळे खरे विषय आहेत ते लपवण्यासाठी हे स्मोकस्क्रीन उभं करतात आणि मग धर्माधर्मामध्ये वाद असेल, जातीपातीमध्ये वाद असेल, जिल्ह्यांमध्ये वाद असेल, हे सगळं करतात. आज बघा तुम्ही, मागच्या वर्षी जुलैपासून साधारणपणे ऑक्टोबरपर्यंत 2 वेळा आपल्याकडे अवकाळी पाऊस झालेला आहे आणि पाऊस सुरूच होता, कुठेही शेतकऱ्यांना मदत झाली नाही आहे, महिलांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत, महिलांचा आवाज अजून मंत्रिमंडळात नाही आहे, मंत्रिमंडळाचा विस्तार गाजर दाखवून ठेवलेला आहे पण मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही आहे, 12 तास MPSC ची मुलं आंदोलनं बसलेली, आत्ता कुठेतरी त्यांचं भेटलेत पण अजूनही आश्वासन दिले, काम पुढे झालेलं नाही आहे. अनेक आश्वासनं या सरकारकडून मिळालेली आहेत, मग आमच्या धयंडीच्या पोरांपासून सगळीकडे असेल, पण काम खरोखर कुठे होत नाही. खरे प्रश्न जे आहेत ते लपवायला स्मोक स्क्रीन आणि वाद निर्माण करायचे. त्याच्याबद्दल मला माहिती नाही, पण त्या माध्यमातून ठाकरेंना घेण्याचा प्रयत्न काय आहे की आम्हाला घेण्याचा प्रयत्न गेले 2.5 वर्ष सुरू आहे, ज्यांना आम्ही 25 वर्ष आम्ही सोबत साथ दिली त्यांच्या कठीण काळात, त्याच परिवाराला संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण
32 वर्षाचा तरुण त्यांना लढला कसं आणि सरकार घाबरलं कसं हे नागपूरमध्ये आपण पाहिलं आहे. आणि माझ्यासारखेच अनेक तरुण शिवसैनिक आहेत, युवतीसेना आहे, युवासेना आहे, आमचे सगळेच शिवसेनेचे जे साथीदार आहेत, महाराष्ट्र आहे, हे आम्हाला सांभाळून घेतील. घेरण्याचे प्रयत्न अनेक होऊ शकतात, पण जो सत्य बोलतो त्याच्याच मागे हे लागलेले ठाकरे गटाने. आणि जी जागा काँग्रेसला सोडलेली नाशिकची पदवीधर मतदारसंघाची, तिथे फॉर्म भरला गेलेला नाहीये. तुमची उद्धव ठाकरेंसोबत या पदवीधर मतदारसंघाच्या नाशिक जागा संदर्भात काही चर्चा झाली आहे का? कोणाला पाठिंबा, कोणाला पाठिंबा दर्शवून एक ट्विट केलेलं आहे की कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये थोडस एक महत्वाची गोष्ट अशी आहे की मला वाटतं राऊत साहेब स्वतः भारत जोडो यात्रेमध्ये चालले. काही काही विषयांवर वेगळी वेगळी मतं असू शकतात, ती जाहीरपणे चर्चेत येऊ शकतात आणि ती झाली पाहिजेत. एक महत्वाचं आहे की ह्या निवडणुकींमध्ये काय करायचं हे उद्धव साहेब निर्णय देतील. सर मातोश्री बैठक चालू आहे, मी तुमच्यासोबत इथे. सत्यजित तांबेंनी हे उचललेलं पाऊल योग्य वाटतंय का तुम्हाला? सत्यजित तांबेंचं मी पक्षाची भूमिका जी असेल त्याच्या बरोबर आहे. संजय शिरसाटांचा आता एक ऑफर काय आहे की उनको शिवसेना में जॉईन करा. शिरसाटांचं एक लेटेस्ट विधान आहे, संजय शिरसाटांचं एक लेटेस्ट विधान आहे की त्यांचं म्हणणं आहे की 17 तारखेनंतर पक्ष प्रमुख पद राहणार नाही. निकाल मला वाटतं हे सगळं अशा लोकांकडे लक्ष देऊ नका, कारण हे सगळं मंत्रीपदासाठी. माझा पगार जास्ती की तुझा प्रकार जास्ती, पगार कशावर ना तर आमच्यावर टीका कोण करते? यावेळी खासदार राजन विचारे यांना विचारले असता कार्यकर्त्यांमध्ये नाराज नसल्याचे त्यांनी सांगितले. धन्यवाद. कार्यकर्त्यांमध्ये नाराजगी मला कार्यकर्ते नाराज विजय काय नाही. गुरु जर्नालिस्ट मित्रांसह प्रिया ज्वेलचा रिपोर्ट, नवी मुंबई. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.